होती. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कुठल्या तरी एका दाढीवाल्या आनंदीच माणसाचं शिल्प या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जोडून त्यांची उंची छत्रपती बरोबर दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न केला. या ठिकाणी जर प्रशासन उपस्थित असेल तर प्रशासनाला आमचे चारच या ठिकाणी प्रश्न आहेत, जास्त प्रश्न नाहीयेत. सदर शिल्पकाराला या ठिकाणी शिल्प काढण्यासाठी आपण परवानगी दिली होती का? सदर ठिकाणी जे शिल्प काढलं ते पुणे महानगरपालिकेचं होतं, त्याचा आपण चार्ज घेतलाय का? त्याचबरोबर या ठिकाणी जेव्हा सर्वसामान्य लोक कार्यक्रम घेतात त्या टायमाला कुणाची पोस्टर नसतात, परंतु ते एका वयोवृद्ध माणसाचं त्या ठिकाणी तुम्ही पोस्टर लावलं, त्याची परवानगी तुम्ही त्यांना दिली होती का? आणि चौथा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न, त्या कार्यक्रमाचे आयोजक कोण होते आणि त्यांनी ते कार्यक्रम करायला लावला होता का? याबाबत प्रशासनाने लेखी खुलासा करावा. यानंतर जर त्या माणसांवरती बालगंधर्व रंगमंदिराच्या वतीने जर गुन्हा दाखल झाला नाही तर संभाजी ब्रिगेड सुद्धा त्याच पद्धतीने इथं नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारची शिल्प उभारल्याशिवाय राहणार नाही. हा समस्त पुणेकर शिवप्रेमींच्या वतीने आम्ही तुम्हाला या ठिकाणी इशारा देतो. सदर जागा पुणे महानगरपालिकेची आहे. पुणे महानगरपालिकेच्या या ठिकाणी जर आतमध्ये कार्यक्रम करवायची परवानगी असेल तर त्या ठिकाणी बाहेर शुल्क तयार करण्याचा मनसुदा जो त्यांनी केला त्यांच्यावरती त्वरित कारवाई या ठिकाणी प्रशासनाने करावी. अन्यथा पुढील भविष्यात या ठिकाणी अशी अनेक शिल्प उपस्थित राहतील, विनाकारण पोलीस प्रशासनाला कामाला वेळ लागतं. त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने कुठलं इंटिमेशन नव्हतं, त्यामुळं प्रशासनाने त्या विकृत माणसाविरुद्ध त्वरित त्या ठिकाणी गुन्हा प्रशासनाच्या विरुद्ध दाखल करावा. जर प्रशासनाने तिरंगाई केली तर त्या इथला जो अधिकारी आहे त्याच्या विरुद्ध आम्ही महानगरपालिकेसमोर आंदोलन करू आणि त्याच्या सेवा रजिस्टरला कशी त्याची चपराक बसेल ते आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी पाहू. त्या ठिकाणी आरएसएसचे जे एक प्रचारक होते बोम पुरंदर नावाचा, त्यांचं चित्र या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर शिल्प लावण्याचा या ठिकाणी केविलवाना प्रयत्न आरएसएसच्या माध्यमातून केला. या कार्यक्रमाला आरएसएसचे केडर चंद्रकांत पाटील, प्रदीप रावत, मुरलीधर मोहोळ असे असंख्य लोक होते. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी कुठेही बोर्ड नका लावून असं लिहिलेलं असताना सुद्धा विद्रुपीकरण करून त्या ठिकाणी लावलेले. आणि आता जेव्हा कार्यक्रमाचे आयोजक म्हणतात तो शिल्पकार आमचा नाही, परंतु या ठिकाणचे पुरावे उपलब्ध आहेत, या ठिकाणी ते शिल्प त्या ठिकाणी ते लावलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जोडण्याचा केविलवाणी प्रयत्न आरएसएस त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे. यामुळेच पुण्यातील सर्व शिवप्रेमी, जागृत शिवप्रेमी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. भविष्यात असं शिल्प तयार करू नये, जर कुणी केलं तर त्याला त्याच्या पद्धतीने धडा देऊ शकेल, परंतु या ठिकाणी बालगंधर्व प्रशासनाची सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे. कुणीतरी माणूस येतो या ठिकाणी आणि एखादं शिल्प तयार करतो आणि त्याच्यामुळे जाती जाती धर्माधर्मात तेढ आणि द्वेष निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तात्काळ ते शिल्प पोलिसांनी सुद्धा ताब्यात घेऊन डिस्ट्रॉय करणं अत्यंत गरजेचं आहे. कार्यक्रम हा पूर्णतः भाजप आणि आरएसएसचा होता आणि ती मूर्ती त्या ठिकाणी त्यांनी टावली ठेवली आणि त्याचं प्रदर्शित केलं आणि नंतर कार्यक्रमात अडथळा नको, शिवप्रेमी आपल्या अंगावरती येतील. आणि नंतर चार दिवसानंतर आम्हाला हा फोटो, पाच दिवसानंतर हा फोटो त्या ठिकाणी आम्हाला मिळाला. नाही, आमच्या माहितीनुसार आम्हाला ते नंतर कळालं, त्यांच्या कार्यक्रमाला आम्ही आलो नव्हतो, त्यामुळे आम्हाला जसं कळालं परवा दिवशी, आम्हाला हे शुक्रवारी संध्याकाळी कळालं, शनिवारी रविवारी प्रशासनाला की बालगंधर्वावरती बालगंधर्व रंग प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी मणिपूरचे काही पोस्टर्स लावले होते, ते आक्षेपार्ह वाटले, कायदा सुव्यवस्थेला धरून नाही वाटले, म्हणून पोलिसांनी आणि प्रशासनाने लावले. तर छत्रपती शिवाजी महाराजांवर बसण्याची लायकी कुणाची? आज त्यांच्याबरोबर जोडण्याचा कुणाचा प्रयत्न करतोय? तर त्या माणसाला सुद्धा तो नाही यावा. ते जे शिल्प आहे ते शिल्प पहिलं त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करणं अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत ते शिल्पाचा वापर करून पुन्हा एकदा जाती जाती धर्माधर्मात द्वेष आणि तेढ निर्माण होईल. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, त्याची आणि त्याची शांतता राहणं अत्यंत गरजेचं आहे असं या ठिकाणी आम्हाला. या ठिकाणी 20 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कुठल्या तरी एका दाढीवाल्या अनैतिक माणसाचं शिल्प या ठिकाणी त्यांची उंची छत्रपती बरोबर दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न केला. या ठिकाणी जर प्रशासन उपस्थित असेल तर प्रशासनाने आमचे चारच या ठिकाणी प्रश्न आहेत, जास्त प्रश्न नाहीयेत. सदर शिल्पकाराला या ठिकाणी शिल्प काढण्यासाठी आपण परवानगी दिली होती का? सदर ठिकाणी जे शिल्प काढलं ते पुणे महानगरपालिकेचं होतं, त्याचा आपण चार्ज घेतलाय का? त्याचबरोबर या ठिकाणी जेव्हा सर्वसामान्य लोक कार्यक्रम घेतात त्या टायमाला कुणाची पोस्टर नसतात, परंतु ते एका वयोवृद्ध माणसाचं त्या ठिकाणी तुम्ही पोस्टर लावलं,
त्याची परवानगी तुम्ही त्यांना दिली होती का? आणि चौथा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न, त्या कार्यक्रमाचे आयोजक कोण होते आणि त्यांनी ते कार्यक्रम करायला लावला होता का? याबाबत प्रशासनाने लेखी खुलासा करावा. यानंतर जर त्या माणसांवरती बालगंधर्व रंगमंदिर अशा वतीने जर गुन्हा दाखल झाला नाही तर संभाजी ब्रिगेड सुद्धा त्याच पद्धतीने म्हणजे आपण जेव्हा सर्वसामान्य लोक कार्यक्रम घेतो त्या टायमाला वेगळा नियम, आणि असं कुठल्या माणसाचा फोटो असला तर वेगळा नियम कशाला असावा? आपण सगळे एकच आहोत, सगळ्यांना एकच.